मल्हार टीव्हीच्या दर्शकांनो, आता एक बातमी अशी आहे की ज्यामुळे पनवेलच्या सन्मानात फार मोठी भर पडली आहे. जपानमध्ये अलीकडेच दक्षिण आशियाई अर्थात सार्क देशातील प्रतिनिधींचा अभ्यास दौरा झाला. या अभ्यास दौऱ्यात देशातील 16 जणांच्या टीममध्ये महाराष्ट्रातील एकमेव पनवेलची कन्या चैतन्या सुनके सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेणारी चैतन्या जपान सरकारने आयोजित केलेल्या जेनेसिस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या अभ्यास दौऱ्याविषयी चैतन्याने मल्हार टीव्हीची प्रतिनिधी श्वेता भोईर हिच्याशी साधलेला संवाद पाहूया. नमस्कार, मी श्वेता भोईर. आता आपण गप्पा मारणार आहोत पनवेलच्या मान सन्मानात चैतन्य निर्माण करणाऱ्या पनवेलच्या चैतन्या सुनके सोबत. जॅपनीज गव्हर्नमेंटने ऑर्गनाईज केलेल्या जेनेसिस या प्रोग्रामाअंतर्गत सार्कच्या पहिल्या बॅचमध्ये आपल्या भारतामधून 16 मुलं गेली होती. त्यामध्ये पनवेलची एकमेव कन्या, पूर्ण महाराष्ट्रातली एकमेव कन्या म्हणजे पनवेलची चैतन्या सुनके. आता आपण जास्त वेळ नाही तर तिलाच विचारूयात. मला सांग, तुझं शिक्षण कुठे झालं? माझं प्रायमरी एज्युकेशन DAV पब्लिक स्कूल न्यू पनवेलमध्ये झालं आणि त्याच्यानंतर 11th to 12th ग्रॅज्युएशन मी DG रुपारेल कॉलेज मधून केलं आणि आता मी माझ्या मास्टर्सच्या लास्ट इयरला आहे. तर मास्टर्स मी SNDT विमेन्स युनिव्हर्सिटी चर्चगेटमधून करते आहे. अच्छा, मला सांग तुझी इकडे निवड कशी झाली ह्या कार्यक्रमामध्ये? निवड खूप रिगरस होती. म्हणजे लास्ट इयर मला मास्टर्स फर्स्ट इयरला 80% मिळाले. त्या बेसिसवर माझ्या HOD डॉक्टर वीणा देवस्थळी त्यांनी माझं सिलेक्शन केलं, नॉमिनेट केलं. म्हणजे ऑल ओवर SNDT विमेन्स युनिव्हर्सिटी फक्त एक नॉमिनेशन पाठवायचं होतं आणि इंडियातल्या जितक्या पण युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं मास्टर्स स्टुडंट्सचं फक्त एक नॉमिनेशन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडे गेलं आणि सगळ्या युनिव्हर्सिटीजमधून त्यांनी फक्त 11 पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सची निवड केली, 4 स्कूल किड्सची निवड केली आणि एक आमचा सुपरवायझर होता. असं आमचं डेलिगेशन जपानला गेलं. मला सांग, ह्या प्रोग्रामचा एक नक्की उद्देश काय असतो? उद्देश म्हणजे जेनेसिस हा प्रोग्राम आहे, ते जॅपनीज गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतं. ते ह्यावर्षीची बेसिकली थीम होती इकॉनॉमिक कॉपरेशन. तर आम्ही जे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स इथे गेलो होतो, आम्ही 4 लोक होतो मास्टर्स इन इकॉनॉमिक्सचे, बाकी MPhilवाले होते, PhDवाले होते. तर ते सगळे इकॉनॉमिक स्टुडंट्स होते आणि इकॉनॉमिक कॉपरेशन बिटवीन सार्क कंट्रीज आणि जपान कसं वाढवता येईल किंवा फ्रेंडशिप टाईज कसे वाढवता येईल हा उद्देश होता. त्याच्यात आम्हाला 2 nights 3 days होमस्टे प्रोग्रामसाठी पण पाठवलं होतं की आणि स्कूल एक्सचेंजमध्ये पण नॉर्थ एशिया युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला अकितामध्ये पाठवलं होतं. तर कोर अंडरस्टँडिंग ऑफ जॅपनीज इकॉनॉमी वगैरे त्याच्यासाठी आम्हाला आधी आम्ही टोकियोमध्ये गेलो आणि 2 दिवस टोकियोमध्ये ओरिएंटेशन वगैरे सगळं तो प्रोग्राम झाला आणि त्याच्यानंतर अकिता नॉर्थ ऑफ जपानमध्ये आम्ही गेलो. बाकीची लोक ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असं डिवाईड करून काही लोक आवमोरीला गेले, काही लोक फुकुशिमाला गेले, काही लोक हिरोशिमाला गेले, काही लोक नागासाकीला गेले. असं होतं. तर अंडरस्टँडिंग जॅपनीज इकॉनॉमीची अंडरस्टँडिंगसाठी आम्हाला वेगवेगळ्या व्हेन्यूजमध्ये जायला सांगितलं होतं आणि आम्हाला लेक्चर्स पण होते. प्रोफेसर एमेरिटस अकिरा नाकामुरा फ्रॉम इजी युनिव्हर्सिटी त्यांचं गेलं एक लेक्चर होतं. अच्छा, आणि आता तिकडे तुम्ही गेला तर तुम्हाला शिकायला काय काय मिळालं नक्की त्याच्याकडून आणि तुम्हाला त्यांनी काय काय सांगितलं की तुम्हाला आता पुढे काय करायला हवं वगैरे? बेसिकली डॉक्टर अकिरा नाकामुरा त्यांचं जे लेक्चर होतं ते जॅपनीज इकॉनॉमी आणि पब्लिक पॉलिसीवर होतं. तर जॅपनीज इकॉनॉमीबद्दलचं अंडरस्टँडिंग आमचं त्या लेक्चरमधून वाढलं आणि कल्चरल अंडरस्टँडिंग किंवा हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग त्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या व्हेन्यूजवर नेलं. आम्ही वझी वाराबिझा थिएटरिकल कंपनी आहे तिथे, तर तिथे आम्हाला नेलं होतं. इट्स अ ग्रुप ऑफ बिझनेसेस, त्यातलं एक थिएटर कंपनी म्हणून होतं, तिथे नेलं होतं. तर टॉपचे थिएटर आर्टिस्ट जे होते त्यांच्याकडून आम्ही कल्चरल अंडरस्टँडिंगसाठी सोरान भुशी आहे, फिश ऑफ फोक्सचा डान्स असतो, तो आम्ही एक शिकलो. त्याच्यानंतर आम्हाला अकितामध्ये साकेच्या फॅक्टरीमध्ये नेलं होतं. तर तिथे साके त्यांची जी ड्रिंक आहे जॅपनीज ड्रिंक, तर ते कसं प्रिपेअर करतात आणि राईसमधून काय प्रोसेसेस आहेत त्याची सगळी फॅक्टरी आम्हाला दाखवली, व्हिडिओ प्रेझेंटेशन्स दाखवलं. तुझा तिकडे रोल काय होता? तू काय काय प्रेझेंट वगैरे केलंस? आमचं जॅपनीज इकॉनॉमिक कोऑपरेशनवर प्रेझेंटेशन होतं. तर आम्हाला प्री जपान प्री विजिट जॅपनीज इकॉनॉमीबद्दलचे परसेप्शन्स हे आम्हाला लिहायला सांगितले होते प्रेझेंटेशनमध्ये आणि पोस्ट विजिटचे फाइंडिंग्स होते ते आम्ही प्रेझेंट केले. आणि आता त्यांनी आम्हाला 3 months ची ॲक्टिव्हिटी दिली आहे की इकॉनॉमिक कोऑपरेशन वाढवण्यासाठी.
तू इतके दिवस तिकडे राहिलीस, तुझा पूर्ण अनुभव कसा होता जपानमधला? खूप सुंदर होता तिकडचे रस्ते, एस्पेशली खूप जास्त क्लीन, लोक खूप मॅनर्ड आणि डिसेंट, बेसिकली खूप डिसेंट होती लोक. आणि आपल्या इथे जसं ओला कचरा सुका कचरा हे सेग्रिगेशन असतं, तिथे 18 टाईप्स ऑफ सेग्रिगेशन करतात ते वेस्ट डिस्पोजलचे. आणि तुम्ही रोडवर कुठेही चालला तुम्हाला कुठेही ट्रॅशबिन दिसणार नाही. यू हॅव टू गेट युअर वेस्ट टू युअर होम आणि ते घरी तुम्हाला ते सेग्रिगेशन करायचं, कंबस्टिबल नॉन कंबस्टिबल सॉलिड लिक्विड जे काही आहे ते 18 सेग्रिगेशन्स. आणि वीकली ट्रक्स येतात, त्याच्यात तुम्ही स्वतः जाऊन टाकायचं. वीकली थ्राईस इन अ वीक ट्रक्स येतात. चैतन्य, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप पुढे जा, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे सो त्याच्यामध्ये खूप प्रगती कर. आणि अर्थात आमच्या सगळ्या पनवेलला, मल्हार टीव्हीला तुझा अभिमान आहे. आणि मल्हार टीव्हीच्या सर्व दर्शकांना अरिगातो गोझाइमास, अर्थात धन्यवाद.